हा तेव्हा मला नंबर मिळाला म्हणून फोन केलता मी. बरं बरं, बोला ना, कुठून बोलता? मुंबई. मुंबई वरन का? मुंबई मध्ये कुठे? विद्याविहार. कुठे? मी ह्याला उठतो साहेब, सिक्युरिटीला. बरं बरं येऊन ग्रुपला. बरं बरं. आणि माझं मार्च महिन्यापासून अजून पेमेंट दिलेलं नाही तुम्ही साहेब. मार्च महिन्यापासून? मार्च महिन्यापासून अजून पेमेंट दिलेलं नाही. बरं बरं. कुठे काम करता तुम्ही? बांधव बांधव पोलीस स्टेशन शेजारी. कुठे? भांडूप पोलीस स्टेशन. भांडूप पोलीस स्टेशन? हा, त्या शेजारी. बर बर. त्याच्या शेजारी म्हणजे काय आहे का, गार्डन वगैरे काय आहे का? नाही, ते तिथे आहे अपार्टमेंट आहे, बिल्डिंग आहे, तिथे काम करत. बर बर. नाव काय तुमचं? दिगंबर महापुरे. दिगंबर महापुरे का? आणि पेमेंट का बरं देत नाही तुम्हाला? इतके महिने झाले ना. हा, तो जे आमचं हे होत का नाही काय म्हणते त्याला राउंडर. हा हा. तो बिहारचा आहे. मग तो बिहारला गेला. तो मला मी तिकडनं गावाकडे आलोय. आता मग तो मी त्याला बोललो कर्जाचं. मग ते ऑफिसला जा. मला ते काय बोललेलं, मी रोकड पैसे देतो. हा, आता मग तुझ्या ऑफिसला जा, तिथं जाऊन घे, हे कर ते कर. मी असं काय करतो बरं तो आता? हा, असं काय बोर करतो असं? ह्या अगोदर तुम्हाला बरोबर पेमेंट द्यायचा ना तो. हॅलो हॅलो. हा, बोला. काय म्हणते? या अगोदर बरोबर पेमेंट द्यायचा ना तुम्हाला तो. हॅलो, तुम्हाला नेटवर्क नाही का? हॅलो. हा, नेटवर्क नाही का तुम्हाला? एक मिनिट थांबा दादा, मी तर बाहेर होतो. हॅलो. हा, आता येतो का आवाज? हा, याच्या अगोदर तर पेमेंट तुम्हाला तोच द्यायचा ना. हा, ते देत होता करते. पण मागचे जानेवारी महिने पेमेंट दिलं, ती पण एक महिना काम केलं मला 2000 रुपये. ते मग तो फोन उचलला नाही. म्हणते ते असं इकडे झालं तिकडे झालं. पण मला 2000 रुपये नुसते दिले त्यांनी. बर बर. आणि तुम्ही प्रॉपर महाराष्ट्रात आहेत ना? हा, कोल्हापूर. कोल्हापूरचे आहेत का? बरं बरं. तरी महाराष्ट्र माणसाला असं करते तो व्यक्ती, विचार करा. मला तुमचं एक मिनिट डबल नाव सांगा. दिगंबर महापुरे. दिगंबर महापुरे ना? महापुरे. महापुरे. आणि काय नंबर देऊ काय? माझा नंबर आहे त्याचा. बरं बरं. त्याचं नाव सांगा मला. हॅलो. त्या व्यक्तीचं नाव सांगा ना मला. पंकज नाव आहे. पंकज. पंकज. सरनेम नाही का माहिती तुम्हाला? नाही, फक्त आम्ही पंकज सर म्हणून ओळखते. ते नंबर आहे माझ्याकडे. बर बर. सांगा बर नंबर. 9320 9320 9320 220 220 डबल 20 का? बर. 36 36 04 04. आणि तुम्ही किती वर्षापासून तिथे काम करता? मी डिसेंबर महिन्यात काम करतो. बर बर. आता मी बंद केले तिथलं. हा हा. मग ते पेमेंट दिलं नाही, मी बंद केले. मग मला म्हणलं मी त्याला शिवीगाई जरा केली, पेमेंट एवढं देऊ शकेल नाही. मला म्हणलं पैसे भूल द्या. हा का? बर ठीक आहे, बोलतोय मी, तुम्ही ठेवा फोन. हा हा. हॅलो. हॅलो हॅलो. पंकज बोलतोय का? हा, बोलतोय सर. विशाल गुजराव, टायगर ग्रुप महाराष्ट्राचे. हॅलो. सर बात कर रहा हूँ टाइगर ग्रुप महाराष्ट्र से. हाँ बोलिए सर. वो दिगंबर महापुरे का क्या मैटर है, पेमेंट क्यों नहीं दे रहे हो? उनको तो बोला ऑफिस में जाओ. ऑफिस में जा ही नहीं रहे, रिजाइन दिए हैं. ऑफिस किधर है तुम्हारा? वर्ली में. किधर? वर्ली. वर्ली. वर्ली में. और तुम किधर रहते हो? मैं भी वर्ली. वर्ली में. तो
इससे पहले तो तुम ही पेमेंट करते थे ना? तो पेमेंट मैं ही करता था सर, लेकिन वो काम छोड़ दिए तो रिजाइन हो गया, तो रिजाइन का पेमेंट ऑफिस से चेक बना के इनको मिल जाएगा, मैं इनको बोला जाने के लिए लेकिन रिजाइन नहीं। लेकिन आप उनका पेमेंट नहीं कर रहे थे, आप किधर यूपी बिहार में किधर रहते, उधर गए थे ना, तो उसके बाद पेमेंट नहीं किया तो काम करके क्या करेगा फिर? सर काम की बात नहीं है, इनका कैसा था ये काम छोड़ दिए थे तो इनका जो हिसाब बनता है वो पूरा तैयार, मतलब ऑफिस से इनको मिल जाएगा, इनका लेटर वोटर मैं बोला जाके ऑफिस में गए भी थे। वो आदमी को पता है तुम्हारा ऑफिस किधर है? ऑफिस में उनको भेजो, उनको तुरंत हो जाएगा, मैडम लोग तुरंत दे देंगे, इनका सब हो गया है। बराबर, ठीक है, देखो कैसा वो महाराष्ट्र आदमी है, उनको ऐसा फ्रॉड में मत डालो। सर आपके पास दोबारा उनको जाने की जरूरत ही नहीं पड़ेगी, ऑफिस में जाएंगे उनको चेक मिल जाएगा। बराबर, ठीक है ठीक है, आपका नंबर है क्या वो सिक्योरिटी के मेरा पास? नंबर है सर, है सर है। ठीक है, उनका जो कुछ है पेमेंट का इशू वो क्लियर कर दो। ओके, मैं उनको बोलता हूँ ऑफिस में जाने के लिए। ओके जी, ओके सर, ओके। हेलो, हेलो, हाँ आवाज येतो का तुम्हाला? हाँ हाँ, झालं ते तुमचं कोण तो पंकज ना, बोललो त्याच्यासोबत, तर मी काय बोलतो ऐकून घ्या। आता तुम्ही कुठे राहता? मुंबई मध्ये ना? हाँ मुंबई मध्ये राहते। बरं, तर मग तिथून मी त्या बोलणं झालंय तुमच्या साहेबांसोबत, आणि त्या मॅडम कोण आहेत ना तिथे तुमच्या ऑफिसला, बरोबर, त्यांच्याकडे तुम्ही जा, तुमचा पेमेंट तयार आहे, तुम्ही पेमेंट घेऊन या, आणि काय अडचण आल्यास मला फोन करा। बोलते हा ऑफिसला तुमचा पेमेंट जो आहे ना, तो आता तुम्ही काम सोडले बरोबर, हा मग तुमचा पेमेंट तिथे ऑफिसला जमा आहे, तो ऑफिसला जा आणि घेऊन या, आणि काय जर अडचण आली तर मला फोन करा, आपले मुंबई मध्ये कानाकोपऱ्यात कार्यकर्ते आहेत। चालेल, ऑफिसला जा तुम्ही, आणि ऐकून घ्या, तो पंकज सर आहेत ना त्यांना पण तुम्ही फोन करा, तुमचा पेमेंट भेटून जाईल तुम्हाला। ओके, मी उद्या जातो तिथं, काय अडचण आली की तुम्हाला फोन करतो। बरं बरं, उद्या जाल का तुम्ही? हा उद्या सकाळी जातो मी। बरं ठीक आहे, पण या अगोदर पंकज सर जे आहेत ना तुमचे, हा त्यांना फोन करा, मी त्यांना तसं बोलले, मग सरांना सांगा मी उद्या येईन, आता काय जमणार नाही मला, मग तसं ते ऑफिसला डिटेल देतील असं। हा चालेल, बरं मी उद्या गेलो, काय अडचण येईल तुम्हाला फोन करतो। बरं चालेल चालेल, हा ठीक, ओके, धन्यवाद दादा, ओके ओके। हॅलो दादा, हा हॅलो हॅलो, हा मी आता फोन केला तिकडे म्हणून महापुरे, हा मग मला आता ती कंपनीतून फोन आला होता तिथल्या। बरं, मग ती काय म्हणते ती 9 तारखेला येईल, तुझं पेमेंट घेऊन जा। बरं बरं चालेल चालेल, बघा तुम्हाला जसं टाइम भेटेल तसा जा तुम्ही, आणि पेमेंट घेऊन या, काय अडचण नाही। त्यांचा डायरेक्ट फोन आलता, मला म्हणले तुम्ही आता नाही का एवढं कशाला फोन केलं कोणीकडे, इकडे फोन केले म्हणलं, मग महिना झाला म्हणलं, 3 महिने झाले म्हणलं, पेमेंट तुम्ही देणार आलायचा? नाही नाही, बरोबर आहे दादा, यांना घोडेल आलेच आहे ना, हे सुधारत नाही, त्यांना असंच बोलावं लागते। मग ते म्हणले तुम्ही कशाला तिकडे होते, टायगर ग्रुपला ते फोन केलायचा, फोन केला म्हणजे 3 मार्च महिने म्हणजे आता किती महिने झाले सांगा, आम्ही इकडे खोली भाड्याने घेऊन राहतो दादा। बरं ठीक आहे दादा, काय अडचण आल्यास ना मला फोन करा। ओके, हा ओके, ते म्हणले 9 तारखेला येऊन पेमेंट सुद्धा घेऊन जा म्हणले। बरं चालेल चालेल, हा ते अत्यंत फोन आलता। बरं बरं चालेल चालेल, हा तर तुम्हाला फोन करतो। ओके ओके, हा ओके, त्या दादा, ओके ओके।